नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू. बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजप युती, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये खरी चुरस. अहमदनगर, उल्हासनगर, मालेगाव आणि सोलापूर महापालिकांच्या 7 रिक्त जागांसाठीही मतदान सुरू. रेल्वेचे दर निश्चित करण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करण्याची संबंधित समितीची शिफारस. ग्रामीण भागातल्या तरुणांना त्यांच्याच भागात उद्योग उभे करून देण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेणार, नितीन गडकरी यांचं निवेदन. बांगलादेश इथं सुरू असलेला क्रिकेट कसोटी सामना सततच्या पावसामुळे अनिर्णय ठरणार. आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाची चांगली सुरुवात, पेरण्यांना वेग. सविस्तर वृत्त. पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान शांततेत सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. एकूण 111 जागांसाठी 367 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 4 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले. सुमारे 17 लाख मतदार 607 मतदान केंद्रांवर आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजप युती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, जनता दल आणि जन आंदोलन समिती हे निवडणूक रिंगणात समोरासमोर उभे आहेत. 16 जूनला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. दरम्यान वसई विरार महानगरपालिकेसोबतच अहमदनगर, उल्हासनगर, मालेगाव आणि सोलापूर या महानगरपालिकांच्या एकूण 7 रिक्त जागांसाठीही आज मतदान होत आहे. जैतापूर प्रकल्पाबाबतचे जनतेचे गैरसमज दूर केल्यानंतर या प्रकल्पाला असलेला जनतेचा विरोध मावळेल असा विश्वास पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला. तसंच या प्रकल्पामुळे जनतेच्या आरोग्याला कसलाही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भाजप सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अणुऊर्जेच्या क्षेत्रात सरकारनं केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. कुडाणकुलनच्या पहिल्या टप्प्यातून ऊर्जा निर्मिती सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातूनही ऊर्जा निर्मिती लवकरच सुरू होईल असं ते म्हणाले. आपली आण्विक क्षमता शांततेसाठीच वापरण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. अणुऊर्जेमुळे स्वच्छ भारत आणि मेक इन इंडिया प्रकल्पाला बळ मिळत असल्याचं ते म्हणाले. आण्विक नुकसानीसंदर्भात नागरी उत्तरदायित्वाच्या कायद्याअंतर्गत केंद्र सरकारनं 1.5 हजार कोटी रुपयांचा समग्र विमा निधी तयार केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अणुऊर्जा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं काल 1,500 कोटी रुपयांचं विमा सुरक्षा कवच जाहीर केलं. नागरी अणुऊर्जा नुकसान भरपाई कायद्यानुसार अणुऊर्जा प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानाच्या भरपाईपोटी विमा सुरक्षा कवच पुरवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाढत्या स्त्री भ्रूण हत्येमुळे मुलींची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन शासनानं सुकन्या योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या टाकळी ग्रामपंचायतीनं गावातल्या मुलींच्या नावानं विम्याचा पहिला हप्ता भरण्याचा निर्णय घेतला आहे. या स्तुत्य उपक्रमाचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 40 गाव शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेलं टाकळी हे 6,000 लोकवस्तीचं एक छोटंसं गाव. या लहानशा गावानं मात्र स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मोठं कौतुकाचं पाऊल उचललं आहे. केंद्र शासनाच्या सुकन्या योजनेअंतर्गत यावर्षीपासून गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचा विमा उतरवण्याचा निर्णय टाकळी ग्रामपंचायतीनं घेतला आहे. या वर्षापासून आम्ही सुकन्या योजनेत भाग घेऊन 29 मुलींचा विमा उतरवलेला आहे. त्या यापुढे जन्माला येणाऱ्या गावातल्या प्रत्येक मुलीचा विमा ग्रामपंचायत उतरवणार आणि सुकन्या योजनेत आम्ही कायमस्वरूपी लाभ देत राहणार आहोत. या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीनं मुलीला जन्म देणाऱ्या मातांचा साडीचोळी देऊन सत्कार आणि मुलीच्या नावानं 25,000 रुपयांचा विमा उतरवण्यात येणार आहे. 2013-14 या वर्षात आतापर्यंत 16 मुलींचा विमा उतरवण्यात आला असून 29 मुलींच्या नावे विम्याचा पहिला हप्ता 1,000 रुपये याप्रमाणे टपाल खात्यात गुंतवणूक करण्यात आली आहे. कन्यादर वाढवण्यासाठी टाकळ ग्रामपंचायतीनं राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद तर आहेच, शिवाय इतर गावांसाठीही प्रेरणादायी आहे हे मात्र निश्चित.
आर्थिक संकटांशी मुकाबला करणाऱ्या भारतीय रेल्वेनं दर निश्चित करण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करावी अशी शिफारस विवेक देबरॉय समितीनं केली आहे. असलेल्या साधनांचा वापर करून आणि विविध आर्थिक स्रोत शोधण्याबरोबरच कार्यप्रक्रियेत सुधारणा करण्याची गरजही समितीनं व्यक्त केली आहे. आपण खासगीकरणाची शिफारस केली नाही असं समितीनं स्पष्ट केलं. मात्र काही योजनांमध्ये खासगी क्षेत्राची भागीदारी महत्वाची असल्याचं समितीनं म्हटलं आहे. रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ नये अशी सूचनाही समितीनं केली आहे. रेल्वेसाठी एक स्वतंत्र प्राधिकरण असावं, त्याद्वारे बजेट निश्चित करण्यात येईल. तसंच हे प्राधिकरण मंत्रालयापासून स्वतंत्र असावं असंही समितीनं म्हटलं आहे. रेल्वेच्या सुधारणेसाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीनं या सूचना केल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुण उद्योगधंद्यासाठी शहराकडे वळला आहे तेव्हा ग्रामीण भागातच उद्योगधंदे उभारून तिथल्या तरुणांना काम देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते काल बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं एका जाहीर सभेत बोलत होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल इतर देशात विकला जावा यासाठी भूतान इथं आपण एका करारावर स्वाक्षरी करणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यातील प्रमुख नद्यांचा उपयोग जलमार्गासाठी करणार असल्याचं ते म्हणाले. खामगाव जालना आणि मलकापूर जालना या नव्या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करून 6 महिन्यांच्या आत या महामार्गाचं काम सुरू करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. उद्योगधंद्यांमध्ये कुशल मनुष्यबळ तयार व्हावं तसंच स्वयंरोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार कौशल्य विकासासाठी अनेक कार्यक्रम राबवत आहे. कौशल्य विकासाचं महत्व लक्षात घेऊन अकोल्यात युवा वर्गाला प्रशिक्षित केलं जात आहे. देशात पायाभूत सोयीसुविधांसाठी होऊ घातलेली प्रचंड गुंतवणूक तसंच उद्योगधंद्यांच्या विकासासाठी निर्माण होत असलेलं पोषक वातावरण लक्षात घेता आगामी काळात कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. हीच गरज लक्षात घेऊन अकोल्यात प्रथमच उच्चस्तरीय तंत्रज्ञानाद्वारे तेजस्विनी औद्योगिक शिक्षण केंद्राच्या वतीनं युवा वर्गाला वेल्डिंगचं प्रशिक्षण दिलं जात आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सनुसार, तसं जर्मन आहे, आम्ही AWS आहे, SME आहे, या सर्वांच्या नॉर्म्स आम्ही फॉलो करून त्या नॉर्म्सनुसार आम्ही ही ऍडव्हान्स बिल्डिंग टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना 45 दिवसांमध्ये शिकवत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं पुढचं पाऊल टाकत या केंद्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं वेल्डिंगचं प्रशिक्षण दिलं जात आहे. मुलांकरता सीमित नसून मुली यात काहीतरी करून राहू शकतात असं माझं मत आहे. प्रोस्पेक्टस वाचला तेव्हापासून माझ्या मनात अशी स्किल निर्माण झाली की हो, मी काहीतरी बनू शकते. एक नवीन टेक्नॉलॉजी आहे ऍडव्हान्स, जे स्किल डेव्हलपिंग आहे आपल्याकडे डेव्हलपमेंटकडे, तर त्याकरिता मी इथे ऍडमिशन घेतली. ते पण ITIच्या हिशोबाने इथं खूप फास्ट शिकवणं, म्हणजे जे आहे हे आहे शिकवायची पद्धत जी आहे ती एकदम चांगली आहे. अशा प्रकारे कौशल्य विकासातून कुशल मनुष्यबळ निर्मिती झाली तर देशाच्या विकासाला नक्कीच नवी दिशा मिळेल. नक्षली कमांडर अनिल शौरी याला काल वर्धा पोलिसांनी अटक केली. वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम रुग्णालयात शौरी नाव बदलून उपचार घेत होता. शौरीला उपचारासाठी आणलेल्या 2 युवकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. 2 सिम कार्ड, मेमरी कार्ड आणि डायरी हे साहित्य पोलिसांनी जप्त केलं. शौरीवर छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. अनिल शौरी याला गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात सोपवलं असून अधिक तपास सुरू असल्याचं वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं. राज्यातल्या नागरिकांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच कायदा करण्याचं सूतोवाच आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केलं आहे. भिवंडी इथं काल शासनाच्या इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात अद्ययावत सुविधांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या प्रस्तावित कायद्याचा मसुदा तयार करण्याचं काम सुरू असून विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात तो मांडण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. या कायद्याअंतर्गत नागरी प्रशासन, आरोग्य आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येतील असं ते म्हणाले. या उपजिल्हा रुग्णालयात येत्या काळात अत्याधुनिक नेत्रोपचार विभाग आणि डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसंच रुग्णालयाची क्षमताही दुप्पट करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलीस दलाचं आधुनिकीकरण करण्यात येत आहे. येत्या ऑक्टोबरनंतर 3रा टप्प्यात 12,000 पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते.
जिल्हा आणि आयुक्त स्तरावर मोबाईल फॉरेन्सिक लॅब युनिट वर्षभरात कार्यान्वित होईल तसंच जिल्हा स्तरावर सायबर क्राईम युनिट कार्यान्वित करण्यात येईल असं ते म्हणाले. पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी निधीची तरतूद केली असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तृतीयपंथीयांच्या मदतीनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उस्मानाबादमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 21,000 स्वच्छतागृहांची उभारणी हे या मोहिमेचं यश. तृतीयपंथी समाजानं एक प्रकारे दूर ठेवलेली माणसं त्यांचाच जनजागृतीसाठी उपयोग करून घेण्याचा उपक्रम उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं राबवलाय. असं करणारी ही पहिली जिल्हा परिषद ठरली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतागृह बांधण्यासाठी जनजागृतीची जबाबदारी जिल्हा परिषदेनं तृतीयपंथीयांवर सोपवली. नागरिकत्वाचे सर्व अधिकार मिळालेल्या या तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी स्वच्छता अभियानाचं माध्यम वापरण्यात आलंय. यासाठी 8 तृतीयपंथीयांचं सुसज्ज पथक बनवून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. स्वच्छतागृह बांधा हे आम्ही तुम्हाला सांगायची वेळ आली, आता तरी पुढाकार घ्या असं आवाहन हे पथक ग्रामस्थांना करतं. स्वच्छ भारत मिशन मध्ये आम्हाला सामील करून घेतलं आणि आम्हाला असं सांगितलं की तुम्ही हे करून दाखवा आणि तुम्ही करण्याची जिद्द बाळगा. मॅडमने हे काम दिल्याबद्दल आणि आम्ही पहिले टाळी मारून आम्ही जीवनमान गुजरण करत होतो. आम्हाला घरात मान तूक नव्हता, त्याच्यापासून आम्ही वंचित राहत होतो आणि लोक आम्हाला छेडछाणी करत होते. तृतीयपंथीयांच्या पुनर्वसनासाठी 10वीच्या परीक्षेला बसवणं, टंकलेखन प्रशिक्षण असेही काही स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषद करते. असं वाटतंय की पहिलेच्या भावना आम्हाला वाईट नजरेनं लोक बघत होती. आताच्या जे आम्ही जॉब करतो ते आमचं मन समाधान पण झालेलं आहे आणि पुढे चालून आम्हाला नोकरी वगैरे काही पण करू वाटते. स्वच्छता अभियानात तृतीयपंथीयांना सामावून घेण्याच्या अभिनव कल्पनेची दखल घेत युनिसेफनं त्यावर एक पुस्तिकाही प्रकाशित केली. देशातल्या आणखीही काही जिल्ह्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मार्गावर चालायचं ठरवलंय. तृतीयपंथीयांचं माणूस पण स्वीकारण्याची हीच खरी नांदी आहे. क्रिकेट. बांगलादेश इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेला एकमेव क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित राहणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आज सामन्याचा अखेरचा दिवस असून पहिले चारही दिवस पावसामुळे खेळात वारंवार व्यत्यय आला होता. भारतानं आपला पहिला डाव 6 बाद 462 धावांवर घोषित केला होता. काल पावसामुळे खेळ थांबला तेव्हा बांगलादेशच्या पहिल्या डावात 3 बाद 111 धावा झाल्या होत्या. हवामान. राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस अनेक ठिकाणी दाखल झाला असून जालना जिल्ह्यात आतापर्यंत 60.44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसानं वेळेवर हजेरी लावल्यानं कापसासह अन्य पिकांच्या पेरण्यांना जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातल्या सर्व कृषी केंद्रांवर बियाणं आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसांपासून दमदार पाऊस होत असून कोरड्या पडलेल्या नदी नाल्यांमध्ये पाणी वाढू लागलं आहे. नांदेड जिल्ह्यात 50% कापूस लागवड पूर्ण झाली तर काही ठिकाणी हळद लागवडीचं काम सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र अजूनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यातल्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. समुद्राला भरती आल्यानं नागरिकांनी सावध राहावं असा इशारा रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान यंदाच्या मोसमात रत्नागिरी जिल्ह्यात 24 दिवस समुद्रातल्या मोठ्या भरतीचे असतील असा अंदाज आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं व्यक्त केला असून उद्यापासून 18 जूनपर्यंत समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात आज अतिवृष्टीचा इशारा औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयानं एका निवेदनाद्वारे दिला आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी झालेलं धुळीचं वादळ आणि पाऊस यामुळे तापमान खाली आल्यानं उन्हाळ्यानं हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला. नवी दिल्ली, हरियाणा, पंजाब या भागात काल पावसानं हजेरी लावली. दरम्यान उत्तर अरबी समुद्र, महाराष्ट्राचा उर्वरित भाग, तटीय आंध्र प्रदेश, बंगालच्या उपसागराचा काही भाग, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओदिशा तसंच दक्षिण मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहार या भागात पुढील 3 ते 4 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू. बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजप युती, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये खरी चुरस.
अहमदनगर उल्हासनगर मालेगाव आणि सोलापूर महापालिकांच्या सात रिक्त जागांसाठीही मतदान सुरू रेल्वेचे दर निश्चित करण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करण्याची संबंधित समितीची शिफारस ग्रामीण भागातल्या तरुणांना त्यांच्याच भागात उद्योग उभे करून देण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेणार नितीन गडकरी यांचं निवेदन बांगलादेश इथं सुरू असलेला क्रिकेट कसोटी सामना सततच्या पावसामुळे अनिर्णित ठरणार आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाची चांगली सुरुवात पेरण्यांना वेग याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार